Let's go.
awas kali kai. देवीची मूर्ती भंग पावे हमारे उड़े नका
पालखी पुढे जाऊ द्या. पालखी पुढे जाणार नाही. सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावे. एवढी ताकद आहे याच्या साली. म्हणजे असं की विश्वनाथ भट अवजर असे असते तर अफजल खानानं मूर्त्या फोडण्यासाठी यांच्या सावलीचाच उपयोग केला असता. तो कशाला घर आणि हातोडे मारत बसला असता मूर्तींवर. असं नाही म्हणजे पावित्य पावित्य भंग पावे. विश्वनाथ भट आम्हाला एक सांगा, हे देऊळ कोणी मानलं? या लोकांनी उठाताना छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड एक एक चिराग कोणी घडवलं? यांनीच. ज्या आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठापना करणार आहात ती मूर्ती कोणी घडवली? यांनीच. जर सर्व काही याच हातांनी घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल, हजारदा त्यांची सावली पडली असेल. हे सगळे चालते. राहता का माझी शिख महाराज? आम्ही आता देवीच्या मूर्ती शुचिरभूत करून मंत्राने सिद्ध आणि पवित्र केली. देवीच्या मूर्तीला शुचिरभूत होण्यासाठी आपल्या मंत्राने सिद्ध आणि पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासू लागली विश्वनाथ भट? महाराज स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं चालत चालत ना? यांची सावली चालत नाही. विश्वनाथ भट, सिंहांच्या बरोबर रडणारे झुंजणारे लोक कोण आहे? या 18 पगड जाती जमातींच्या खांद्यावरच स्वराज्य उभे आहे निर्धास्तपणे. हे राज्य रयतेचे आहे. 18 पगड जातींनी घाम आणि रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे. त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला खारा नाही. गृहस्थांच्या सैन्याला आम्ही मावळा हे नाव दिले आहे. आणखी एक, या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्या बरोबरच समानता हवी आहे. समानता नागरिक नाव जी महाराज. विश्वनाथ भट, विश्वनाथ भट अहो अस्पृश्यता या एका विषारी विचारानं समाजाचा एक एक अवयव विकलांग होत चालला आहे. क्षात्र तेजाची संवेदना बधी होत चालली आहे. विचार गोठला आहे, चैतन्य हरपले आहे. नको रे हे ऐसे स्वराज्य आम्हाला आमच्या आऊसाहेबांना नको आहे. स्वराज्य ऐसे हवे आहे की सर्व जाती धर्माचे लोक हातात हात आणि गळ्यात गळा घालून एकत्र आनंदाने नांदते. या सैनात पालखीला खांदा मारा. सैनात या पालखीला खांदा लावा. म्हणजे माणूस आणि धर्मही एकच तो म्हणजे
माणूस आणि आपला मित्र नातेवाईक ऑपरेशन थिएटर मध्ये असताना आलेल्या रक्ताचा रंग फक्त लाल दिसतो. त्याचा रक्तगट महत्वाचा ठरतो, त्याचा धर्म नाही. रक्त घेताना ते रक्त दान करणाऱ्याची जात धर्म विचारायचं आठवतंय का तुम्हाला? आणि हा जो मरून पडलाय ना, त्याची काय सूट होती? हा तर फक्त त्याच्या वाटेने चालला होता. त्याने नव्हता उगारला कुणावर हात, त्याने नव्हती विचारली कोणाची जात, त्याने नव्हता दिवसला कोणाचा धर्म. मग याची काय चूक होती? याचा प्राण का घेतला? याच्या या नाहक हत्येचा दोषी कोण? साथ घालतोय, तळमळीने सांगतोय आपापसातले वाद मिटवा.